आंदोलन राजीनामा असं काहीही ठरलं नव्हतं अशा शब्दामध्ये जयंत पाटलांनी अजित पवारांचा दावा फेटाळलेला आहे। तर शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन करण्याचे आदेश दिले होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी कर्जतमधील शिबिरातून केला होता। दरम्यान अजितदादांचा हा दावा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मात्र फेटाळून लावलेला आहे। तर जयंत पाटील यांनी अजित पवारांचा दावा फेटाळलेला आहे। अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केल्यानंतर जयंत पाटलांनी आता त्या संदर्भात प्रतिउत्तर दिलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं। अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या परत घ्या, मला काही कळलं नाही आहे का? मला कळलंच नाही माणिकराव का? म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा? त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, कारण असं काही स्क्रिप्टेड आंदोलन करा म्हणून कुणाला कुणी आदेश दिल्याचं मला तरी स्मरणात नाही, कुणालाच सांगितलं नाही, मी तर कुणालाच सांगितलेलं नाही।